नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग विद्यार्थी मित्रांनो सेटनेटच्या लेक्चरमध्ये आपण लास्ट तीन लेक्चरमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड यावरचे काही प्रश्न सोडवून घेतलेले आहेत मित्र हो खरं या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये जो काही सिलेबस आहे या सिलेबसमधला थेरॉटिकल भाग समजून सांगणं उचित वाटत नाही त्याचं कारण असं आज तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जी काही टीचिंग ॲप्टिट्यूड किंवा शिक्षण व्यवस्था जी काही समजून घेतलेली आहे ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं थेरॉटिकल भाग समजून घेण्यापेक्षा आपण त्यावर आधारित असणारे जे काही क्वेश्चन आहेत तेच क्वेश्चन आपण सोडवून घेणं हे योग्य ठरणार आहे आणि त्यामुळं आपण या आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा टीचिंग ॲप्टिट्यूड यावर असणारे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सोडवून घेणार आहोत खरं तर तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल गेली तीन लेक्चर आपण समजून घेतल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न कसे असतात आणि त्या प्रश्नाचे जे काही अचूक ऑप्शन आहेत किंवा अचूक ऑप्शन जे असतात ते कसे सोडवायचे असतात त्या अचूक ऑप्शनपर्यंत आपण कसं पोचायचं असतं किंवा चार ऑप्शनपैकी कुठला एक ऑप्शन बरोबर आहे तो कसा निवडायचा असतो इथपर्यंत जे काही कौशल्य आहे ते तुमच्यापर्यंत खरं तर हे प्रश्नपत्रिका किंवा अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून स्किल येऊ शकतं आणि त्यामुळं पुनश्च आपण या आजच्या लेक्चरमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड यावरचे काही प्रश्न सोडवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न आणि त्या प्रश्नाचे जे काही चार ऑप्शन आहेत चार ऑप्शनपैकी एक अचूक ऑप्शन कसा शोधायचा याचं कौशल्य हे तुमच्याकडं आलं गेलं पाहिजे पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे राष्ट्रविकासासाठी भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढवावी दुसरं ऑप्शन आहे भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी शिक्षणावरील खर्च निर्धारित करावा आणि केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात प्रश्न तुमच्यासाठी आहे तो म्हणजे विकासासाठी काय केलं गेलं पाहिजे अर्थातच जो काही ऑप्शन दोन आहे तो म्हणजे भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक कमी करावी हा तर ऑप्शन अचूक असू शकत नाही कारण शिक्षणासाठी किंवा शिक्षण घेण्यासाठी गुंतवणुकी वाढवली गेली पाहिजे तिसरा ऑप्शन आहे शिक्षणावरील खर्च हा निर्धारित करावा राष्ट्र विकासासाठी शिक्षणावरील खर्च केवळ निश्चित करून उपयोगाचं नाही आणि त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन अचूक असू शकत नाही तिसरा ऑप चौथा ऑप्शन आहे केंद्राच्या मर्जीनुसार योजना आखाव्यात अर्थात कोणाच्या मर्जीनुसार योजना आखणं हे सुद्धा उचित असू शकत नाही आणि त्यामुळं पहिला जो ऑप्शन आहे राष्ट्र विकासासाठी भविष्यकाळात शिक्षणातील गुंतवणूक वाढावी हाच ऑप्शन अचूक आहे दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो परंतु सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त पहिला ऑप्शन आहे बौद्धिक विकास याचा विचार केला जातो भावनिकतेचा विकास केला जातो नैतिकतेचा विकास केला जातो शारीरिकतेचा विकास केला जातो जे शिक्षणाने व्यक्तीचा खरं तर सर्वांगीण विकास झाला गेला पाहिजे परंतु आजच्या या शिक्षण पद्धतीमध्ये काय होत आहे तर फक्त बौद्धिक विकास होत आहे तर भावनिक विकास नैतिक विकास आणि शारीरिक विकास हे त्याच्यामध्ये अंतर्भूत होत नाहीत आजच्या शिक्षण पद्धतीनुसार केवळ बौद्धिक विकास होत आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सध्याच्या प्रचलित वार्षिक परीक्षा पद्धती सध्याची जी काय प्रचलित वार्षिक परीक्षा पद्धत आहे दोन डिसेंबर दोन हजार चारच्या नेट परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की सध्याची जी काय प्रचलित वार्षिक परीक्षा पद्धत आहे ही घोकमपट्टीला प्रोत्साहन करते प्रोत्साहन देते नंबर दोन उत्तम अभ्यासाच्या सवयींना प्रोत्साहन करीत नाही नंबर तीन वर्गात विद्यार्थ्यांना नियमित येण्यास प्रोत्साहित करीत नाही अर्थातच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल सध्याची जी काही वार्षिक परीक्षा पद्धत आहे ही गोट भूकंपट्टीला प्रोत्साहन देत आहे नंबर दोन उत्तम अभ्यासाच्या सवेना प्रोत्साहन करीत नसल्याचं दिसून येत आहे आणि नंबर तीन वर्गात विद्यार्थ्यांना नियमित येण्यास प्रोत्साहनसुद्धा देत नाही प्रोत्साहन करीत नाही आणि म्हणून ह्या प्रश्नाचे चारही ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे अध्यापकाने प्रश्न पुढचा आहे तो म्हणजे अध्यापकाने विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन करावे अध्यापकाने म्हणजे शिक्षकाने काय केलं गेलं पाहिजे विद्यार्थ्याच्या शंक, शंका शंकाचे निरसन केलं गेलं पाहिजे नंबर दोन विद्यार्थ्याच्या स्वतः शंका सोडवण्यास सांगावी अर्थातच स्वतः शंका सोडवाव्यात असं सांगणं योग्य ठरत नाही म्हणजे हा ऑप्शन बरोबर असणार नाही आहे तिसरं ऑप्शन आहे विद्यार्थ्यांनी शंका विचारल्यास टाळाटाळ करावी अर्थातच हे तर उत्तर असू शकत नाही नंबर चार पुस्तक वाचून शंका दूर करण्यास सांगावे अर्थातच हा सुद्धा ऑप्शन असू शकत नाही म्हणून पहिला ऑप्शन बरोबर आहे तो म्हणजे अध्यापकाने काय केलं गेलं पाहिजे तर विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन केलं गेलं पाहिजेत म्हणजे विद्या विद्यार्थ्याच्या समोर प्राध्यापकाचा असणारा जो काही रोल आहे हा खरा रोल या ऑप्शनमधून दिसून येत आहे आणि तो ऑप्शन काय सांगतोय तर विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन करावे पुढचा प्रश्न आपल्यासाठी येतो म्हणजे सुधारित परीक्षा पद्धतीत खालील गोष्टींचा समावेश असेल ऑगस्ट दोन हजार सहामध्ये हा प्रश्न विचारला होता की सुधारित परीक्षा पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असला गेला पाहिजे नंबर एक लेखी आणि तोंडी परीक्षा नंबर दोन प्रात्यक्षिक परीक्षा नंबर तीन स्वाध्याय आणि लघुप्रबंध आणि नंबर चार वरीलपैकी सर्व अर्थातच विद्यार्थी मित्रांनो सुधारित परीक्षा का जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा असली गेली पाहिजे त्याचबरोबर तोंडी परीक्षा असली गेली पाहिजे प्रॅक्टिकल परीक्षा असली गेली पाहिजे स्वाध्याय आणि लघुप्रबंध हे सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भूत घटक असले गेले पाहिजेत आणि त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे नंबर चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे म्हणजे शिक्षण देत असताना लर्निंग आणि टीचिंग याच्यामध्ये अध्यापक किंवा अध्यापन याच्यामध्ये हे अध्यापन करणारं कार्य कोणाकडून होत आहे ते शिक्षकाकडून होत आहे आणि त्यामुळे टिंबटिंब हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे नंबर एक आहे परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणे नंबर no. दोन परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे नंबर तीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि नंबर चार विद्यार्थ्याच्या चुकीबद्दल शासन करणे मित्र हो परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणे म्हणजे अध्यापनाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे की केवळ उत्तरपत्रिका तपासणं हे असू शकत नाही नंबर दोन परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लावणे निकाल उत्कृष्ट लावणं हे तर शक्यच नाही आहे हे काम असू शकत नाही उत्कृष्ट लावण्याचं किंवा महत्वाचं काम अध्यापकाचं असू शकत नाही नंबर चार विद्यार्थ्यांच्या चुकीबद्दल शासन करणं म्हणजे शासन करणं हे तर आजची भूमिका प्राध्यापकाची राहिलेलीच नाही आणि त्यामुळं याचं एकच अचूक उत्तर आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं पुढचा प्रश्न आहे तुमचे प्राचार्य तुम्हाला हेतूपूर्वक तु त्रास देत आहेत म्हणून आता हा जो काही प्रश्न आहे तुम्हाला म्हणजे कोणाला शिक्षकाला शिक्षकाला म्हणजे कोणाला थोड थोडक्यात प्राध्यापकाला तर तुम्हीसुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न कराल साजिकच आहे आपल्याला कोण त्रास दे देत असेल तर आपण दुसऱ्याला त्रास देणं हे चुकीचं आहे म्हणून पहिला ऑप्शन बरोबर असू शकणार नाही नंबर दोन नायलाज म्हणून गप्प बसाल हे पण चुकीचं आहे नंबर तीन त्यांच्याविरुद्ध सहकारी प्राध्यापकांना भडकवाल सहकारी प्राध्यापकांना भडकवणं हा तर गुन्हाच आहे नंबर चार त्यांना प्रत्यक्ष भेटून स्पष्टपणे याचे कारण विचाराल अर्थातच या चार ऑप्शनपैकी एकच ऑप्शन आपल्याला बरोबर वाटत आहे आणि तो म्हणजे नंबर चार त्यांना प्रत्यक्ष भेटलं गेलं पाहिजे आणि विचारलं गेलं गेलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रम हा शिक्षकाच्या दृष्टीने आवश्यक दस्ताऐवज आहे म्हणजे सिलेबस हा शिक्षकाच्या दृष्टीने एक आवश्यक दस्ताऐवज आहे कारण काय त्यात उद्दिष्टांचा विचार केलेला असतो त्यात सर्व अध्यापन मुद्द्यांचा समावेश असतो त्यात विद्यार्थ्याच्या सामाजिक आर्थिक गरजाबाबत विचार केलेला असतो आणि नंबर चार शिक्षकाला रोजच्या पाठाचे नियोजन करण्यास त्याची मदत होते विद्यार्थी मित्रांनो या चार ऑप्शनपैकी सिलेबसमध्ये एकच आपल्याला दिसून येतं ते म्हणजे काय अध्यापन मुद्द्याचा समावेश त्यामध्ये केलेला असतो आणि त्यामुळं ऑप्शन नंबर टू हा अचूक आहे पुढचा प्रश्न आहे मापन करणे व मापलेल्याचे मूल्य ठरवणे याला काय म्हणतात तर मूल्यमापन म्हणतात मापन करणे आणि मापलेल्याचे मूल्य ठरवणे अर्थातच मूल्यमापन म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं गेलं पाहिजे मूल्य निर्णय म्हणजे काय हे माहीत असलं गेलं पाहिजे शास्त्र शुद्धता तर्कशुद्धता तर प्रत्येक कॉन्सेप्ट आपल्याला माहीत असतेच असं नाही परंतु विद्यार्थी मित्रांनो कॉन्सेप्ट वाचल्यानंतर त्या कॉन्सेप्टचा काय अर्थ असू शकतो प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे अर्थातच प्रश्न आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर अर्थात ते ऑप्शनमध्ये कुठला ऑप्शन बरोबर आहे इथपर्यंत आपल्याला पोचतालं गेलं पाहिजे मापन करणे आणि मापलेल्याचे मूल्य ठरवणे मूल्य निर्णय असू शकत नाही शास्त्र शुद्धता हा पण ऑप्शन असू शकत नाही तर्कशुद्धता हा सुद्धा ऑप्शन असू शकत नाही अर्थातच याच्याशी प्रश्नाशी सुसंगत असणारा एकच ऑप्शन आहे तो म्हणजे मूल्यमापन पुढचा प्रश्न आहे शिक्षणाची टिंबटिंब म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय शिक्षणाची टिंबटिंब म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया काय असतो तर शैक्षणिक साधने हा मूलभूत पाया आहे का नाही आहे नंबर उद्दिष्टे शिक्षणाची उद्दिष्टे हा ऑप्शन मात्र बरोबर वाटत आहे नंबर नेक्स्ट आहे तो म्हणजे परीक्षेतील निकाल हा पण शिक्षणाचा मूलभूत पाया असू शकत नाही निकालाची टक्केवारी हा तर असू शकत नाही म्हणजे याचा अर्थ शिक्षणाचा मूलभूत पाया तो म्हणजे एकच ते म्हणजे शिक्षणाची उद्दिष्टे पुढचा प्रश्न आहे बोधात्मक वर्तन बदलालाच टिंबटिंब म्हणतात भावनात्मक भावात्मक ज्ञानात्मक क्रियात्मक मूल्यात्मक बोधात्मक वर्तन म्हटलं बोधात्मक वर्तन बदलाला म्हणजे जे काय बोधात्मक वर्तन आहे त्याच्यामध्ये जर बदल केला तर त्याला काय म्हणतात तर साजिकच आहे ज्ञानात्मक त्याला ज्ञान असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे कोणते फायदे होतात क्रेडिट सिस्टम श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे कोणते फायदे होतात नंबर एक आहे अध्ययन व अध्यापन प्रक्रिया व्यापक होते त्यामुळे साजिकच आहे श्रेणी श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया म्हणजे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया ही व्यापक होते नंबर दोन परीक्षेचा निकाल चांगला लावता येतो हे तर त्याच्याशी जुळूच शकत नाही नंबर तीन आपल्या इच्छेनुसार श्रीनिदान करता येते खरं तर इच्छेचा आणि श्रीनिदानाचा किंवा श्रीनिदाना श्रीनिदाना श्रीनिबद्ध वर्गीकरणाचा संबंधच नाही आहे नंबर चार अध्यापनाची चा उद्दिष्टी ठरवणे सोपे जाते अर्थातच हा ऑप्शन बरोबर आहे श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे कोणते फायदे होतात दोन अध्ययन व अध्यापन प्रक्रिया व्यापक होते आणि नंबर चार अध्यापनाची उद्दिष्टे ठरवणे सोपे होते अर्थात दोन ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मूल्यमापन बरोबर म्हणजे मूल्यमापन म्हणजे काय तर फक्त मापन बोधात्मक प्लस क्रियात्मक विकास नंबर तीन मापन प्लस इतर बाबी आणि नंबर डी अनिश्चित अर्थातचं मध्ये फक्त मापन असू शकत नाही ब बोधात्मक आणि क्रियात्मक विकास हे पण केवळ असू शकत नाही अनिश्चित तर असू शकत नाही आणि म्हणून एकच ऑप्शन आपल्यासमोर आहे तो म्हणजे मापन आणि इतर बाबी कारण इतर बाबीमध्ये मूल्यमापनामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये मापन प्लस इतर बाबी त्यामुळं ऑप्शन क बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या प्रमाणावर विद्यार्थ्याची प्रिंबटिंब अवलंबून असते शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या प्रमाणावर विद्यार्थ्याची काय असते तर साजिकाचे प्रगती अवलंबून असते आर्थिक प्राप्ती म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टाचा आणि आर्थिक प्राप्तीचा संबंध नाही नोकरीची उपलब्धता याचा पण संबंध नाही म्हणजे शिक्षण नोकरीसाठी घेतलं जातं तर घेतलंच जात नाही वर्गात लक्ष देण्याची प्रवृत्ती हे पण उत्तर असू शकत नाही एकच आहे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य होण्याच्या प्रमाणावर विद्यार्थ्याची काय असते प्रगती अवलंबून असते पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रमातील उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल होण्यासाठी त्यांच्यावर जे संस्कार केले जातात त्यांना काय म्हटलं जातं अध्ययन अनुभव अध्ययन कारण अध्ययन निष्पत्ती मूल्यमापन मूल्यमापन तर असू शकत नाही कारण विचारलं काय अभ्यासक्रमातील उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्याच्या वर्तनात बदल होण्यासाठी त्यांच्यावर जे संस्कार केले जातात अर्थातच काय अध्ययन अनुभव कारण प्रत्यक्षात इथं अध्ययन पण आहे आणि दुसरा शब्द आहे अनुभव पुढचा प्रश्न आहे सुखदुःख रागलोभ कृतज्ञता सहकार्य ही टिंबटिंब बंदलाशी संबंधित आहेत क्रियात्मक भावात्मक ज्ञानात्मक बोधात्मक अर्थात विद्यार्थी मित्रांनो सुख दुःख रागलोप कृतज्ञता सहकार्य हे शब्द कशाशी संबंधित आहेत तर भावात्मक या शब्दाशी संबंधित आहेत या संकल्पनेशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न आहे चांगला शिक्षक होण्यासाठी व्यक्ती भावना प्रधान असावी नंबर दोन स्पष्ट व्यक्ती असावी या व्यवसायात कोणत्या संधी आहेत हे जाणणारी असावी इतर व्यक्तीशी आंतरक्रिया करण्यात आनंद मानणारी असावी चांगला शिक्षक याची व्याख्या काय आहे तर इतर व्यक्तीशी आंतरक्रिया करण्यात आनंद मानणारी असावी हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे तोंडी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची टिंबटिंब साधन आहेत खरं तर विद्यार्थी मित्रांनो तोंडी परीक्षा लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही मूल्यमापनाची साधनं आहेत पण ही साधनं कशी आहेत मूल्यात्मक निर्णयात्मक गुणात्मक का संख्यात्मक तर साहजिकच आहे तोंडी परीक्षा हे सुद्धा साधन कसं आहे तर संख्यात्मक आहे लेखी परीक्षा हे सुद्धा संख्यात्मक साधन आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा हे सुद्धा मूल्यमापनाचं संख्यात्मक साधन आहे पुढचा प्रश्न आहे श्रेणी समस्यासूची मुलाखती दैनंदिनी ही मूल्यमापनाची टिंबटिंब साधने आहेत श्रेणी समस्यासूची मुलाखती आणि दैनंदिनी ही मूल्यमापनाची कसली साधनं आहेत गुणात्मक संख्यात्मक निर्णयात्मक मूल्यात्मक तर ही साधनं आहेत गुणात्मक पुढचा प्रश्न आहे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी व्यक्ती पूर्ण माहितीच्या आधारेच निष्कर्ष काढत असते साजेकच आहे वैज्ञानिक व्यक्ती पूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्ष काढत असते म्हणजे वास्ताक्षणी हा पहिला ऑप्शन बरोबर वाटत आहे नंबर दोन पूर्वग्रहाच्या प्रभावापासून दूर राहते पूर्वग्रह म्हणजे मनामध्ये कुठलाही पूर्वग्रह ठेवला जात नाही हा सुद्धा बरोबर आहे नंबर तीन फक्त विज्ञानाचाच विचार करत असते वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये फक्त विज्ञानाचाच विचार केला जातो असं मात्र मोहीचं नाही त्यामुळं तिसरा ऑप्शन बरोबर असू शकत नाही नंबर चार अंधश्रद्धेविरुद्ध प्रतिकार केला जातो कारण दृष्टिकोन कसला आहे वैज्ञानिक आणि त्यामुळं तीन ऑप्शन बरोबर आहेत नंबर एक नंबर दोन आणि नंबर चार पुढचा प्रश्न आहे वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचे फलित होय म्हणून त्यास टिंबटिंब म्हणतात वर्तन परिवर्तन याला काय म्हणतात अध्ययन निष्पत्ती अध्ययन अनुभव मूल्यमापन अध्ययन कारण तर वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचं फलित आहे म्हणून त्याला काय म्हटलं पाहिजे तर अध्ययन निष्पत्ती म्हटलं पाहिजे पुढचा प्रश्न आहे अध्ययन निष्पत्ती लिहिताना स्पष्टीकरणाचे विधान टिंबटिंब असावे नकारार्थी ऋणार्थी अनिश्चित नकारार्थी हा तर निगेटिव ऑप्शन आहे ऋणार्थी तर अध्ययन निष्पत्ती लिहिताना विचारलेला आहे त्यामुळं हा सुद्धा ऑप्शन त्याच्याशी जुळू शकत नाही अनिश्चितता अनिश्चित तर शब्द या प्रश्नाशी मुळीच सुसंगत नाही आहे एकच ऑप्शन सुसंगत आहे तो म्हणजे होकारार्थी अध्ययन निष्पत्ती लिहिताना स्पष्टीकरणाचे विधान हे होकारार्थी असलं गेलं पाहिजे प्रश्न पुर्ण, पुढचा प्रश्न आहे एक गरीब विद्यार्थी परीक्षेशी शुल्क वेळेवर देऊ शकला नाही तर तुम्ही काय कराल त्याला परीक्षा देऊ देणार नाहीत हे तर असं होणारच नाही नंबर दोन त्याची परीक्षा शुल्क तुम्ही भराल एखाद्या वेळेस हेही तुम्हाला शक्य आहे नंबर तीन त्याला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगाल म्हणजे परीक्षा शुल्क भरण्यासाठी नाही नाहीत म्हणून तो पुढच्या वर्षी परीक्षा दे असं म्हणणं हे चुकीचंच आहे त्याचे परीक्षा शुल्क भरण्यास सहकार्यास सांगाल सहकार्याला सांगणं आपण न भरता सहकार्याला सांगणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे एकच ऑप्शन बरोबर वाटतो यापैकी तो म्हणजे त्याचे परीक्षा शुल्क स्वतः भराल पुढचा प्रश्न आहे तोंडी आकडेमोर करणे आकडेमोरीची अचूकता आलेख वाचन ही टिंबटिंब कौशल्य आहेत भाषाविषयक गणिती वैज्ञानिक व्यावहारिक आता साजिकच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नामध्ये हे शब्द काय आहे तोंडी आकडेमोर करणं आकडेमोर म्हणजे याचा अर्थ गणिती आकडे मोरीची अचूकता हे सुद्धा गणित आहे आलिक वाचन आलिकामध्ये वाचन कारण जे काय केलं ते सांकेतमिक आलिक वाचन असतं त्यामुळं याचं एकच अचूक उत्तर आहे आणि ते म्हणजे गणिती पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन करताना कोणती शैक्षणिक भाग महत्वाची नाही अर्थातच मूल्यमापन करताना विद्यार्थी मित्रांनो कोणतीही महत्त्वाची बाब असते तर अभ्यासक्रम महत्त्वाचा असतो पाठ्यपुस्तक महत्त्वाचं असतं अध्यापन पद्धत महत्त्वाची असते मूल्यमापनामध्ये सिलेबस महत्त्वाचा आहे पाठ्यपुस्तक महत्त्वाचं आहे आणि टीचिंग मेथड जी आहे मेथडॉलॉजी जी आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे परंतु या मूल्यमापन पद्धतीमध्ये महाविद्यालय केवळ महत्त्वाचं नाही कारण महाविद्यालयापेक्षा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक आणि अध्यापन पद्धती प्रश्न मग तुम्हाला काय आहे मूल्यमापन करताना आहे मूल्यमापन करताना कशाचा विचार केला गेला पाहिजे अभ्यासक्रमाचा पाठ्यपुस्तकाचा आणि अध्यापन पद्धतीचा विचार केला पाहिजे महाविद्यालयाचा विचार करणं चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही ऑगस्ट दोन हजार सहामध्ये हा प्रश्न विचारलेला होता काय विचारलं चांगला अध्यापक असण्यासाठी क खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही म्हणजे सुरुवातीला काय विचारायचं कशाची आवश्यकता असते नंबर एक पुस्तक व शोध निमांची प्र प्रसिद्धी दीर्घसेवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उद्युक्त करणं विषयाचं ज्ञान साहजिकच विद्यार्थी मित्रांनो विषयाचं ज्ञान असलं गेलं पाहिजे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उद्युक्त केलं गेलं पाहिजे दीर्घसेवा चांगला अध्यापक जर व्हायचं हो असेल तर दीर्घसेवेची अर्थातच विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण काय समजून घेतलं पाहिजे प्रश्न काय विचारला आहे चांगला अध्यापक असण्यासाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता असत नाही एखाद्या वेळेस असं होतं की आपण समजून जातो उत्तरामध्ये की कशाची आवश्यकता असते आणि त्यामुळं आपण काय करतो चुकीचं ऑप्शन सिलेक्ट करतो त्यामुळं अशावेळी प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचला गेला पाहिजे की प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की चांगला अध्यापक असण्यासाठी कशाची आवश्यकता असत नाही म्हणजे तीन ऑप्शन असे आहेत की की जे चांगला अध्यापक होण्यासाठी आवश्यकता असते आणि एक ऑप्शन असा असतो की जो असत नाही आवश्यकता असत नाही पुढचा प्रश्न आहे समान शैक्षणिक संधी याचा अर्थ असा आहे की समान शैक्षणिक संधी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्षणी आपल्या लक्षामध्ये येऊन जातं की समान शैक्षणिक संधी याचा अर्थ काय तर एक आहे प्रत्येकाला समान वह्या पुस्तके इत्यादी उपलब्ध करून देणे खरं तर समान शैक्षणिक संधीमध्ये प्रत्येकाला समान वह्या पुस्तके संबंध असू शकत नाही नंबर दोन सर्वांना एकाच वर्गात बसवणे यालाही समान शैक्षणिक संधी म्हणता येत नाही नंबर चार उच्च शिक्षण घेण्याकरता प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देणे हे पण त्याचं उत्तर नाही त्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे प्रत्येकाला अनुरूप अशा शिक्षण प्रकाराची संधी उपलब्ध करून देणे प्रश्नामध्ये तुम्हाला विचारायचा काय समान शैक्षणिक संधी याचा अर्थ काय होतो तर प्रत्येकाला अनुरूप प्रत्येकाला शब्द काय आहे इथं सर्वात महत्वाचा शब्द एकच आहे प्रत्येकाला दुसरा शब्द आहे अनुरूप प्रत्येकाला आणि दुसरा शब्द आहे अनुरूप अशा शिक्षण प्रकारची संधी उपलब्ध करून देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात शिक्षणामध्ये संगणक म्हणजे कम्प्युटर वापरण्याचे कोणतेही हेतू असू शकतात परीक्षा घेण्यासाठी संगणक वापरला जातो का त्याची गरज असते का असते म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर आहे नंबर दोन एखाद्या पाठ्यघटकाचे अध्यापन करायचे साहजिकच एखादा घटक शिकवायचं त्यासाठी कम्प्युटरची गरज असते हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे नंबर तीन विद्यार्थ्यांना सरावाची संधी विद्यार्थ्यांचा सराव झाला गेला पाहिजे आणि सराव करण्यासाठी कम्प्युटरची आवश्यकता असते हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे नंबर चार एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणे प्रशिक्षण ट्रेनिंग घेण्यासाठी सुद्धा कम्प्युटरची गरज असते आणि म्हणून सर्व ऑप्शन बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे ज्या पद्धतीत विद्यार्थी स्वतः क्रियाशील होऊन स्वतःच्या गतीने शिकतो स्वतः मूल्यमापन करतो त्या पद्धतीला टिंबटिंब म्हणतात क्रमान्वित अध्ययन प्रतिमान अध्ययन सूक्ष्म अध्ययन स्थूल अध्ययन विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अध्ययन याच्याशी संबंधित नाही स्थूल अध्ययन याच्याशी संबंधित नाही प्रतिमान अध्ययन याच्याशी सुद्धा संबंधित नाही प्रश्न काय विचारला ज्या पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः क्रियाशील होऊन स्वतःच्या गतीने शिकतो म्हणजे स्वतः ॲक्टिव्ह होतो आणि शिकतो याला काय म्हणतात क्रमान्वित अध्ययन पुढचा प्रश्न आहे शिक्षकाच्या बैठक खोलीत काहीजण अश्लील विनोद करत आहेत त्यावेळी तुम्ही काय कराल साजिकच का आहे तिथून गुटू निघून जाणं चुकीचं आहे त्यांना त्यांची चूक दाखवून रागवणार रागवणं हे सुद्धा चुकीचं आहे आणि त्यामुळं त्यांच्या शिक्षकी पेशाची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे जर असं केलं तर विद्यार्थी मित्रांनो तशी गोष्ट होणार नाही चुकीची चुकी चुकी गोष्ट होणार नाही पुढचा प्रश्न अशा स्वरूपाचा आहे तो म्हणजे महाविद्यालयाच्या आवारात एक विद्यार्थी धूम्रपान करताना आढळला तर तुम्ही काय कराल तुम्ही त्याला धूम्रपानाचे तोटे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न कराल साहजिकच आहे हा जो काही ऑप्शन आहे तो सुसंगत प्रश्नाशी वाटत आहे नंबर दोन तुम्ही त्याला प्राचार्याकडे नेऊन शिक्षा देण्याची विनंती कराल साजिकच असं करणं तर चुकीचं आहे त्याला तुम्ही त्याच जागी शिक्षा कराल शिक्षा करणं हे पण चुकीचं आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणं हे सुद्धा चुकीचं आहे साजिकच आहे अशा प्रसंगी तुम्ही काय केलं पाहिजे तर त्याला धुम्र त्या प्रस त्याचे तोटे सांगितले गेले पाहिजेत आणि त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे पुढचा एक प्रश्न आहे तो म्हणजे जोड्या लावायच्यात विद्यार्थी मित्रांनो ऐतिहासिक पद्धती सर्वेक्षण पद्धती दार्शनिक पद्धती आणि प्रयोग पद्धती विचारलेली आहे आपण एक काम करायचं अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर ऐतिहासिक ऐतिहासिकमध्ये शब्द काही हिस्टॉरिकल आहे त्यामुळं एक ऑप्शन किंवा याचे प्रत्येक ऑप्शन पाहिजे एका जोड्याजोबत असताना सर्व तुम्हाला काय वाटते ऐतिहासिक पद्धत सर्वेक्षण पद्धत दार्शनिक पद्धत प्रयोग पद्धत यापैकी सर्वेक्षण पद्धत दार्शनिक पद्धत प्रयोग पद्धत हे तुम्हाला काहीच माहीत नाही पण ऐतिहासिक शब्द तुम्हाला मात्र थोडाफार ओळखीचा वाटत आहे कारण ऐतिहासिकमध्ये इतिहास या शब्दाचा थोडासा संबंध येत आहे मग वेळी आपण काय करायचं ऑप्शन वाचायचे ऑप्शनमध्ये बघा काय म्हटले पूर्वी घडलेल्या घटना आता ऐतिहासिकमध्ये शब्द काय होतो इतिहास आणि इकडं काय म्हटलेलं आहे पूर्वी घडलेल्या घटना पूर्वी घडलेल्या घटना कशामध्ये येतात तर इतिहासामध्ये येतात याचा अर्थ या प्रश्नाचं पहिली जोडी बरोबर असणार आहे एला एक पहा दुसरी जोडी आपण पाहूया काय होते की दूरदृष्टी दुरु दूरदृष्टी दुरु आणि ऐतिहासिक पद्धतीचा काय संबंध आहे का दूरदृष्टी दुरु दुरु आणि ऐतिहासिक पद्धतीचा काय संबंध आहे का नाही वर्तमान घटना वर्तमान घटना आणि ऐतिहासिक इतिहास काय संबंध आहे का नाही असाधारण स्थिती ऐतिहासिक पद्धतीमध्ये असाधारण स्थितीचा काही संबंध नाही ऐतिहासिक पद्धतीमध्ये भविष्याची कार्यवाही भविष्य म्हटलं आहे तर भविष्यम आणि इतिहास हे विरोधी गोष्ट आहेत यामुळं या, या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ऐतिहासिक पद्धतीमध्ये म्हणजे काय तर पूर्वी घडलेल्या घटना आणि त्यामुळं पहिली जोडीबरोबर आहे ते म्हणजे एला एक विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या ज्या जोड्या आहेत ते तुम्हाला काहीच माहीत नाही मग तुम्ही काय करायचं ऑप्शनमध्ये ए एला एक कुठं बरोबर आहे एला एक कुठं आहे तर पहिल्या ऑप्शनमध्ये एला एक आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये एला एक आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये पण एला एक आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये सुद्धा एला एक आहे अशावेळी मग काय करायचं तुम्ही पुढचं प्र जोडी बघायची सर्वेक्षण म्हटले सर्वेक्षण म्हणजे सर्वे करायचा सर्वेमध्ये विद्यार्थी मी काय असलं गेलं पाहिजे पहा पूर्वी घडलेल्या घटना हे उत्तर नाही दूरदृष्टी हे पण नाही वर्तमान घटना सर्वेक्षण करायचं म्हणजे काय वर्तमान काळामध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि त्यामुळं या बीला अचूक जोडी कुठली आहे ते म्हणजे नंबर तीन मग आपण ऑप्शनमध्ये पाहायचं बिला तीन कुठे आहे बिला तीन पहिल्या ऑप्शनमध्ये आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये ना नाही तिसऱ्या ऑप्शनमध्ये नाही दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ उत्तर कुठलं असलं गेलं पाहिजे नंबर एक किंवा नंबर चार म्हणजे अ किंवा ड हे ऑप्शन असलं गेलं पाहिजे मग आता अ बरोबर आहे का ड बरोबर आहे हे कसं शोधायचं तर तिसरं ऑप्शन आपण पाहिजे दार्शनिक पद्धत दार्शनिक दार्शन म्हणजे काहीतरी दिसतं या असं काहीतरी आपल्याला वाटतंय ना मग त्या स्वरूपाचं जोडी अचूक कुठं आहे पाहिजे बघा दार्शनिक म्हणजे दिसणं साजरी पूर्वी घडलेल्या घटना हे पण नाही दूरदृष्टी काय विद्यार्थी मित्रांनो दूरदृष्टी म्हटले दूरदृष्टी दार्शनिक दिसणं आणि दूरदृष्टी हे सुद्धा दिसणं म्हणजे याचा अर्थ सीला दोन हा ऑप्शन बरोबर असणार दार्शनिक पद्धत म्हणजे दूरदृष्टी मग आता सीला दोन हा हा ऑप्शन कुठं बरोबर आहे एमध्ये आहे का एमध्ये आहे सीला दोन पण चारमध्ये सीला तीन आहे म्हणजे याचा अर्थ एकच उत्तर बरोबर आहे ते म्हणजे ए अशा पद्धतीने आपण अचूक जोडी ओळखली गेली पाहिजे आणि अचूक असा ऑप्शन निवडला गेला पाहिजे शेवटचा विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षणात संगणक वापरण्याचे खालीलपैकी कोणते हेतू असू शकतात तर आपण याच्या पाठीमागं अगोदर अशा स्वरूपाचा प्रश्न अभ्यास होता परीक्षा घेणे एखाद्या पाठ्यघटकाचे अध्यापन करणे विद्यार्थ्याची सरावाची संधी सोडून घेणे किंवा एखाद्या विशेष कौशल्याचे प्रशिक्षण घेणे तोच प्रश्न होता एक प्रकारचा याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वरीलपैकी सर्व अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जवळपास आजच्या या चौथ्या लेक्चरमध्ये आपण टीचिंग ॲप्टिट्यूडवरचे प्रश्न कसे असतात आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अचूक असं चारपैकी अचूक असा ऑप्शन कसा निवडायचा याबद्दलचे स्किल येण्यासाठी आपण एक प्रकारे प्रॅक्टिस घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नेक्स्ट लेक्चरपासून रिसर्च मेथडॉलॉजी हा घटक अभ्यासणार आहोत आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद